अध्याय वीस मंत्र दोन मी कोण आहे मंत्र मी कोण आहे या मंत्राद्वारे स्वतःची विचारपूस करणं ही स्रोतावर जाण्याची एक शक्तिशाली पद्धत आहे मीचा विचार पहिला विचार आहे म्हणून मी कोण असं जर स्वतःला ठराविक वेळी एकांतात विचारत राहिलं तर त्याचं उत्तर बुद्धीने नव्हे तर अंतरंगातून तेजस्थानातून येईल यासाठीच मी कोण आहे हा मूळ पहिला प्रश्न आपल्याला थेट स्वानुभवावर पोहोचवतो या मीच्या डोक्यातूनच इतर सगळे विचार निर्माण होतात परंतु या विचाराचे पाय मात्र स्वसाक्षीशी बांधलेले असतात जोवर मीचा विचार येत नाही तोवर इतर विचार येतच नाहीत विचारांच्या मुळापर्यंत जाताच निर्विकार अवस्थेचं दर्शन होतं विचारांचं गाठोडं हाच मनाचा खरा अर्थ आहे निर्विचार होणं म्हणजे न मन म्हणजेच नो माइंड होणं होय मन शांत करण्यासाठी स्वतःची विचारपूस ही अतिशय सुंदर पद्धत आहे शिवाय मार्गही आणि अंतिम ध्येय देखील आपण जेव्हा मी कोण आहे हा विचार जो प्रश्नाच्या स्वरूपात आहे हे विचारताच इतर विचारांना तो नष्ट करेल या महत्त्वपूर्ण प्रश्नापुढे इतरांचा नेभावच लागत नाही अशा प्रकारे सर्व विचार नाहीसे होताच हा शेवटचा प्रश्न मी कोण आहे हा देखील विलीन होईल त्यानंतरच आपण स्रोतावर पोहोचाल यासाठीच स्वचौकशी ही मन निर्विचार होण्यासाठी सर्वाधिक उत्तम पद्धती मानली जाते आपण ध्यान करण्यात कितीही कुशल असलात तरी आपल्या मनात विचारांची गर्दी कायम असते म्हणून या सर्व विचारांना छेदण्यासाठी त्यापेक्षा प्रभावी विचारांची आवश्यकता असते असा विचार ज्यात सर्व विचारांना नष्ट करण्याची क्षमता असते जसं लोखंड लोखंडाला कापतं विष विषाला मारतं तसंच विचारांद्वारे विचार नाहीसे व्हावेत मी कोण आहे हा असा एक विचार म्हणजे मंत्र आहे जो प्रत्येक विचार मान्यता आणि कल्पनांना समूळ नष्ट करतो गरज आहे केवळ तो उपयोगात आणण्याची कला शिकण्याची ज्यावेळी एखादा भीतीचा लोभाचा द्वेषाचा चिंतेचा विचार येतो त्यावेळी स्वतःलाच विचारा हा विचार कोणाला आला कोण घाबरलं या द्वेषाचा अनुभव कोणाला येत आहे उत्तर येईल मला येत आहे मग स्वतःला विचारा मी म्हणजे कोण मी कोण हा प्रश्न निर्माण होताच काही क्षण मौन अवतरेल त्यानंतर काही वेळाने पुन्हा विचार येईल मला मग मी कोण अशा प्रकारे दैनंदिन कार्य करताना दररोज वीस मिनिटांपासून सुरुवात करावी लवकरच या प्रश्नाचं उत्तर अनुभवाने आपण जाणार मागे दिलेल्या ध्यानविधी व्यतिरिक्त स्वचौकशीद्वारे स्त्रोतावर जाण्यासाठी आणखी काही पद्धती पुढे सांगितल्या आहेत एक मी कोण आहे असं विचारल्यानंतर साधक बुद्धीनेच उत्तर देऊ लागतो उदाहरणार्थ मी अमुक आहे मी तमुक नाही प्रत्यक्षात आपल्याला उत्तर शब्दात द्यायचं नसून विचारांच्या स्रोतावर जायचं आहे मग ते काही क्षणासाठी का, का असेना ती अनुभूती घ्यायची आहे अशा प्रकारे सरावाद्वारे आपण स्ववर आपसुकच राहू लागाल त्यानंतर मनही स्वतःहून केंद्रावर स्वस्थानी जाऊ लागेल या ठिकाणी बुद्धीचं उत्तर महत्वाचं नसून ती अनुभूती मुख्य आहे जिथून विचार उपजतात त्या स्रोतावर जाणं महत्वपूर्ण आहे दोन काही लोक विचार करतील ही पद्धत विचारांना दडपण्यासाठी आहे की एकाग्रता वाढावी म्हणून याचं उत्तर नाही असं असून ही केवळ स्त्रोत जागृतीसाठी आहे एकाग्रता तर बोनसमध्ये मिळते या पद्धतीने विचार दाबले जात नाहीत तर मौनात विलीन होतात मौनातच डुबतात तेथेच असतो खरा आनंद तेजा आनंद तीन काही लोकांना प्रश्न पडेल